महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मिशन युवा स्वास्थ्य या अभियानांतर्गत महाविद्यालयीन स्तरावरील युवक व युवतींसाठी कोविड-19 चे लसीकरण व्हावे म्हणून लसीकरण अभियान सर्वत्र राबवले जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव व ग्रामीण रुग्णालय शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने युवा स्वास्थ्य अभियान अंतर्गत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आले. यावेळी 73 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तसेच शेवगाव तहसीलचे तहसीलदार CM वाघ, आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर, प्राचार्य पुरुषोत्तम कुंदे, प्राचार्य रवींद्र वैद, प्राचार्य गोकुळ क्षीरसागर, प्राचार्य संदीप मिरे, किशोर कांबळे, मंगेश राहिंज, रमेश चेडे, नितीन निपुंगे, गहिनीनाथ शेळके आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांनी काही प्रतिक्रिया दिल्यात, पाहुयात. नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्देशानुसार युवा स्वास्थ्य या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन स्तरावरील युवकांसाठी कोविड-19 चे वॅक्सिनेशन व्हावे म्हणून लसीकरण अभियान सर्वत्र राबवले जात आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव या महाविद्यालयाच्या वतीने आम्ही राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना व विद्यार्थी विकास मंडळ तसेच ग्रामीण रुग्णालय शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने युवा स्वास्थ्य या मोहिमेअंतर्गत आम्ही लसीकरण कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन केलेले आहे. हा उपक्रम खरंतर 25 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे आणि 2 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या निमित्ताने माननीय तहसीलदार यांनी देखील आज या उपक्रमाचे उद्घाटन केलेले आहे. त्यासोबतच मी या निमित्ताने विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण जे विद्यार्थी ज्यांनी अद्यापही लसीकरण केलेलं नाहीये किंवा एखाद्या विद्यार्थ्याने फर्स्ट डोस पूर्ण केलेला असेल असे राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आपला दुसरा डोस पूर्ण करून घ्यावा. किंबहुना जे विद्यार्थी अद्यापही त्यांनी डोस घेतलेला असेल त्यांनी महाविद्यालयामध्ये 25 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या या अभियानासाठी आवर्जून सहभागी व्हावं व लसीकरण करून घ्यावं. त्यासोबतच मी या निमित्ताने असं देखील आवाहन करतो की जे पालक आपले पालक समजा त्यांनी जर लसीकरण घेतलं नसेल तर त्यांना देखील आपण महाविद्यालयामध्ये घेऊन या. त्यांचं देखील लसीकरण आपण महाविद्यालयाच्या वतीने करून घेणार आहोत. खर तर सर्वांनी मिळून टीमवर्क करूया हे सांघिक काम आहे. शासनाच्या पातळीवर असेल, विद्यापीठाच्या पातळीवर असेल किंवा महाविद्यालयाच्या पातळीवर असेल सर्वजणांनी आपण संकल्प करूया आणि कोरोनाचे समूळ असं नायनाट करूया, निर्मूलन करूया. या निमित्ताने एकच अपेक्षा. बातमी प्रतिनिधी अजय नजन, मायभूमी न्यूज, शेवगाव. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.